मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे अत्यावश्यक याबाबत शासनाकडून कोणती आहे तरतूद, त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, सविस्तर अपडेट तरतूद समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे तुमचं आवश्यक राहील. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला तुमचा एक लाईक नक्की करा. महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय वाढविणे आवश्यक असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करण्याबाबत केंद्र सरकारसह देशातील 25 राज्य सरकारने निर्णय घेऊन अंमलात देखील आणलेले आहेत. यामुळे राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वयामध्ये आणखीन 2 वर्षाची वाढ होणे आवश्यक आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची आवश्यकता कावर आहे ते पहा मित्रांनो. महाराष्ट्र शासन सेवेतील बहुतांश सरकारी नोकऱ्यांसाठी शैक्षणिक अर्हता पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यामुळे पदवी उत्तीर्ण करण्यासाठी उमेदवारास किमान 23 ते 25 वर्ष लागतात. त्यानंतर सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये तयारी करायची म्हटल्यास उमेदवार चक्क 30 ते 35 वर्षानंतर सेवेत रुजू होताना दिसत आहे. शिवाय शासनाकडून रिक्त पदांवर महाभरती प्रक्रिया विहित कालावधीत राबविली जात नाही. यामुळे काही उमेदवार चक्क कमाल वयोमर्यादेच्या वर्ष शासन सेवेत रुजू होतात. यामुळे अशा कर्मचाऱ्यांना खूप कमी सेवा मिळत असते, म्हणजेच अशा कर्मचाऱ्यांना केवळ 15 ते 20 वर्षाची सेवा मिळत असते. म्हणून या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय वाढविल्यास 2 वर्ष अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार आहे. शासनाकडून काय आहे तरतूद ती लक्षात घ्या मित्रांनो. राज्य कर्मचाऱ्यांनी दिनांक 14 मार्च 2023 रोजी केलेल्या राज्यव्यापी संपामध्ये सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. या संपामध्ये जुनी पेन्शन ही प्रमुख मागणी होती. त्यामुळे जुनी पेन्शन व्यतिरिक्त अन्य मागणीसाठी राज्य शासनाकडून एक समिती गठित करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आलेले आहे. तसेच जुनी पेन्शन योजना लागू करायची असल्यास सेवानिवृत्तीचे वय वाढवावे असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेले होते. यामुळे अभ्यास समितीकडून राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन लाभ अनुदय करण्याबाबतच्या अहवालामध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबाबत सकारात्मक विचार केला जाऊ शकतो अशी बातमी पुढे येत आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.